तरह से आयोजित कब होने वाला है? नमो बुद्धाय जय भीम। मी वर्षा धारगावे, देव बुद्धिस्ट गोल्डन इरा वुमन फाउंडेशनची अध्यक्ष। 7 ऑक्टोबरला जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम आहे आमचा आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद, त्याच्यानंतर गोल्डन अवार्ड। या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आम्ही 7 ऑक्टोबर 2019 घेण्यात येत आहे सुरेश भट सभागृहामध्ये। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असाच आहे की बाहेरील बुद्धिस्ट जे लोक आहेत त्यांनी आपला धम्म कशा पद्धतीने सावरून ठेवलेला आहे, त्याचा प्रसार आणि प्रसार कोणत्या पद्धतीने करून राहिले ते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या देशाचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे, तोच धम्म आपल्या भारतातून त्यांनी तिकडे घेऊन गेलेला आहे। परंतु त्यांनी आचार विचार या आदर्श ठेवून त्यांचा विकास घडवून आणलेला आहे। तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमची एकच उद्देश आहे की आपल्या भारतातीलही लोकांनी जास्तीत जास्त, आमचा भर आमच्या महिलांवर आहे, ज्या महिला अंधश्रद्धेकडे वळतायत आणि आपला बुद्ध धम्म त्याला वगळून टाकतात, तर अशा लोकांना काहीतरी जागृत राहण्यासाठी आम्ही या परिषदेचं म्हणजे प्रस्थापित केलेलं आहे। या परिषदेमध्ये अनेक देशातून बुद्धिस्ट लोक येणार आहेत। या परिषदेमध्ये ज्या आत्तापर्यंत सामाजिक कार्य करणाऱ्या महिला होत्या त्यांची कोणीही दखल घेत नव्हती, आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला हळहळ होती की आम्ही कुठला तरी कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे, आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या महिला आहेत, ज्या सामाजिक कार्य कित्येक वर्षापासून करत आहेत, या कार्यक्रमामध्ये त्या महिलांची दखल घ्यावी आणि त्यांना पुढे त्याचं हे चांगलं एक प्रोत्साहन मिळावं, आणि ते नेहमी हेच कार्यक्रम असे करत राहावे, त्यासाठी हा एक गोल्डन महिला पुरस्कार म्हणून हा कार्यक्रमही घेत आहोत। या पुरस्काराचे खरे मानकर्ते म्हणजे जो पुरस्कार आम्हाला या महिलांना देणार आहेत ते म्यानमारचे फादर टॅन युथान नाव आहे त्यांचं, आणि ते आमच्या इथल्या 55 महिलांना हा पुरस्कार देणार आहेत। या महिलांना या पुरस्काराचा आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होणार आहे, आणि या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भारताची आर्थिक स्थिती व आपल्या परिवाराची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने सुधारतील हा आमचा मुख्य उद्देश आहे। जवळजवळ 32 ते 40 दरम्यान प्रतिनिधी भारतात येणार आहेत। नमो बुद्धाय जय भीम। मी सुषमा कळमकर। येत्या 7 ऑक्टोबरला जो धम्म परिषद आहे, महिलांची धम्म परिषद होणार आहे, त्यामध्ये विविध देशातल्या महिला येणार आहे, आणि आपल्या इथे आपला हा भारत देश पुरुषप्रधान आहे, आणि जे विविध बुद्धिस्ट राष्ट्र आहेत त्या स्त्रीप्रधान देश आहेत, आणि त्यामुळे त्या देशाचा भरपूर विकास झालेला आहे, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या उद्योग व्यवसायामध्ये त्या अग्रेसर आहेत, आणि त्या कशा पद्धतीने अग्रेसर झालेल्या आहे त्या आपल्याला इथे मार्गदर्शन करतील त्याबद्दल इथल्या महिलांना, आणि धम्माचा प्रचार प्रसारसुद्धा आपल्याला पण आपल्या इकडला धम्म कसा आहे आणि त्यांचा धम्म कसा आहे ह्या विचारांचं आदान प्रदान करण्यात येईल आणि चर्चा घडवून आणण्यात येईल, हा आपला मेन उद्देश आहे।